अपार मेहनत, चिकाटी, जिद्द यासारख्या अनेक गोष्टी अंगीकारत नगरमधील इंजिनियर विजयकुमार ठुबे यांनी बरीच वर्ष शासनाची प्रामाणिकपणे सेवा करून लोकांसमोर एक आदर्श निर्माण केलाय. 31 ऑक्टोबरला विजयकुमार ठुबे हे शासकीय सेवेतून निवृत्त झाले. त्यांनी शासकीय सेवेमध्ये आणि समाजकार्यामध्ये दिलेल्या भरीव योगदानाबद्दल त्यांचा यथोचित नागरी सत्कार आणि ग्रंथप्रकाशन सोहळा रविवारी 4 नोव्हेंबरला सकाळी 10 वाजता पुण्यामध्ये संपन्न झाला. पुण्यातील पद्मावती रोडवरील अण्णाभाऊ साठे सभागृहामध्ये हा सोहळा रविवारी मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर, प्रमुख मार्गदर्शक आदर्श गावचे सरपंच पोपटराव पवार, खासदार उल्हास पाटील, कैकाडी महाराज मठाचे रामदास महाराज जाधव यांसह अनेक जणांची उपस्थिती होती. तर या कार्यक्रमप्रसंगी विजयकुमार ठुबे यांच्या कुटुंबियांकडून 5 लाख रुपये आणि गौरव समिती यांच्याकडून 20 लाख रुपयांची देणगी म्हणजेच एकूण 25 लाख रुपये देणगी जिजाऊ सृष्टीच्या ट्रस्टी रेखा खेडेकर आणि सुजाता ठुबे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. मराठा सेवा संघाच्या माध्यमातून गेले 30 वर्ष आम्ही सातत्याने हा प्रयत्न केलेला आहे की आपला छोटा मोठा कौटुंबिक काहून एखादा कार्यक्रम होत राहायला पाहिजे. त्याची सुरुवात आपल्या घरापासून करा, कुटुंबापासून करा. लेकरांचं असेल, आई वडिलांचं असेल, बायकोचं असेल, जवळच्या काही नातेवाईकाचं असेल, एखादं चांगलं काम आपण भरभरून तोंड भरून का होईना त्याची स्तुती करणं गरजेचं आहे. गरज नाही की तो कार्यक्रम मोठा काही मोठ्या हॉलमध्येच झाला पाहिजे, त्याच्यावर काही मोठा खर्च केला पाहिजे अशातला काही भाग नाही आहे. परंतु त्यातून आपण घडत असतो हे पुन्हा पुन्हा लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे तुम्हाला आम्हाला काय चाललंय जगामध्ये ते समजतं. आपण एकत्र येतो, एकत्र बसतो, एकत्र विचार करतो, चर्चा करायला लागतो आणि ज्याला माझा प्रतीकने एक्सपोजर होतो तो तुम्हाला मिळत असतो हे लक्षात घेतलं पाहिजे. कोणाबद्दल चांगलं बोलणं हे त्याच्या किती फायद्याचं आहे याच्यापेक्षा नेहमी आपल्या फायद्याचं असतं लक्षात घेतलं पाहिजे. कमलकांत वडकर मगा म्हणाले की मला अभियंता मित्र हे नाव विजय ठुबेमुळे मिळालं. ते काही सकाळपासून आपले सगळे कार्यक्रम झालेले सुरुवातीपासून पाहुण्यांचे आपण जे काही सन्मान सत्कार वगैरे केले, विजयची चित्रफीत पाहिली, तुम्हाला सगळ्यांना बऱ्याच जणांना वाटलं असेल की यातलं विजय ठुबे काढलं तर माझं बरंच आयुष्य याच्यापेक्षा काही वेगळं नाही. मित्रांनो, सामान्यपणे बहुजन समाजातला ग्रामीण भागातील 35 म्हणजे विजयच्या पिढीपर्यंत तरी बरेचसे मुलं मुली हे ग्रामीण भागातून आले, खेड्यातून आले, गावात शाळा म्हणाला नाहीला. जगामधलं एकही उदाहरण असं नाही की परिवर्तन हे पुरुषांनी केलेलं आहे. परिवर्तन करण्यामध्ये, बदल करण्यामध्ये केवळ आणि केवळ महिलांचा सहभाग. तर नगर जिल्हा मराठा सेवा संघ आणि मराठा नागरी पतसंस्था यांच्या वतीनं विजयकुमार ठुबे आणि सुजाता ठुबे यांचा सत्कार देखील करण्यात आला. व्यसन करायचंच असेल तर ते ज्ञानाचं आणि पुस्तकांचं करा, बाकी कुठल्याही गोष्टीचं व्यसन. आणि ते आम्ही प्रत्यक्ष बघत आले, जे बघितलेलं असतं ते माणूस, हे जे असे संस्कार आहेत हे प्रत्येक वेळेस सांगावे नाही लागत, बोलून करायचे नसतं, ते वागण्यात आम्ही उचलत असतो. तर ते पहिल्यापासून बघत आलेलो आहे. आणि सरकारी सेवांबद्दलचं सकारात्मक एक दृष्टिकोन, बहुतांश वेळेस मी बघतो की सरकारी अधिकाऱ्यांच्या मुलांचा सरकारविषयीचा एक अप्रोच असतो तो काही प्रमाणात निगेटिव्ह असतो की नको ही सर्व्हिस नको. परंतु पप्पाने आम्हाला तसं कधी तसा दृष्टिकोनच दिला नाही. मी आजपर्यंत सरकारी सेवा म्हणजे लोकांची कामं करता येतात म्हणून मिळणारी एक संधी असंच बघत आलेलो. मला सरकारी सेवेने कायम अट्रॅक्ट का केलं तर सरकारी सेवेमधलं ती गाडी, तो बंगला, ह्याचा कधीच जास्त अट्रॅक्शन पडलं नाही. कारण ते वागण्या बोलण्यातच दोघांच्या पण कधी दिसायचं नाही. जे आम्ही बघितलं ते म्हणजे त्यांनी एखाद्या गरीबाचं काम केलं, एखादा रोड चांगला केला, गावातले ड्रेनेज सिस्टम चांगली केल्यावर लोक ज्यावेळेस बोलतात. अजून एक गरजातला गेलो जिथले ते पहिले सब डिव्हिजनल इंजिनियर होते, तर ती लोक येतात बोलतात आणि ते लोक बोलतात त्यावेळेस त्यांच्या डोळ्यांमध्ये जी आदराची भावना असते, कृतज्ञतेची भावना असते, जे कौतुक असतं ते कौतुक कुठेतरी आपल्याविषयी पण कोणाच्या तरी नजरेत किंवा समाजात असावं, ही जी प्रेरणा आहे ती सरकारी सेवेच्या मागची, ती सेवा निवडण्यामागची आमची प्रेरणा होती. तर या कार्यक्रमाप्रसंगी अनेक क्षेत्रामधील मान्यवरांनी ठुबे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केलाय. या कार्यक्रमप्रसंगी सभागृह मान्यवरांनी अगदी तुडुंब भरून गेलं होतं. आपल्याला सर्वप्रथम संस्कार कोणी केले? आपल्या आईवडिलांनी केले. त्याच्यामुळे कृतज्ञता व्यक्त करायची असेल तर कोणा विषयी? आपल्या आईवडिलांविषयी आपण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. परंतु आज आईवडिलांच्या पाठोपाठ माझे जे 5 भाऊ बहिणी आहेत आणि माझा धाकटा भाऊ पण आहे, यांनी पण मला आईवडिलांसारखेच या ठिकाणी संस्कार दिले. त्यांच्या प्रति प्रथमता कृतज्ञता व्यक्त करणं हे माझं कर्तव्य समजतो. आणि म्हणून आई वडील नाही परंतु सर्व माझे मोठे बंधू प्राध्यापक वसंतराव, त्यानंतरचे बंधू विलासराव, त्यानंतरची माझी बहीण लताताई आवारी,
त्यानंतर जी बहीण माझी चित्राताई बोरुडे आणि धाकटा भाऊ डॉक्टर शरद ठुबे यांनी माझ्यावर संस्कार घेतले आणि म्हणून सर्वात आमची जी थोरली बहीण आहे तिचं वय आज 70 वर्ष आहे सुशीला झंझार तिला या ठिकाणी बोलून तिला नमस्कार सगळ्यांच्या समोर केलं तर माझं मला समाधान वाटेल म्हणून कृतज्ञता जे ती आई वडील आणि माझी भाऊ बहीण आहेत त्यांच्याविषयी मी कृतज्ञता ती या ठिकाणी व्यक्त केली. त्यानंतर मला जे सांगितलं माझ्यावर जे काही संस्कार केले असतील ते माझ्या शासकीय विद्यानिकेतनने आपण चित्रफितीमध्ये पाहिलं असेल उल्हास पाटील हा माझ्या शासकीय विद्यानिकेतनचा आता चित्रफित जी काही तुम्ही पाहिली असेल आमचा जे एक शाळकरी बंधू आहे दत्ता पाटील म्हणून नाशिकचा त्याने ही चित्रफित तयार केली. याला पैसे लागले नाही बंधून काही लागले नाही काही नाही उत्स्फूर्तपणे त्यांनीच हे केलं त्यांची जी काही प्रकल्पात असेल ती त्याच्यामध्ये आली तो कालच आले 2 दिवसामध्ये ही चित्रफित जी आहे ती त्यांनी तयार केली म्हणून नंतरची जी काही माझी कृतज्ञता जी मला व्यक्त करायची असेल तर ती शासकीय विद्यानिकेतन ह्या दोन विषयी मला खूप या ठिकाणी मी मरेपर्यंत कधी विसरणार नाही. माझ्या या शासकीय विद्यानिकेतनने माझ्यावर जे काही संस्कार केलेले आहेत ते मी जन्मभर कधी या ठिकाणी विसरणार नाही. दीपक कासवासह शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहमदनगर.